आयटी सॉफ्टवेअर बनवणाऱ्या दोन इस्रायली कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणामुळे वादात आलेल्या एनएसओ समूहा व्यतिरिक्त कंदेरुलाही काळ्या यादीत टाकण्यात आले. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की या कंपन्या विविध सरकारांना गुप्तचर सॉफ्टवेअर विकतात, ज्याचा वापर राजकारणी हे पत्रकार आणि इतरांची हेरगिरी करण्यासाठी केला जातो. रशियाची पॉझिटिव्ह टेक्नॉलॉजी आणि सिंगापूरची कॉम्प्युटर सिक्युरिटी इनिशिएटिव्ह कन्सल्टन्सी पीटी लिमिटेड यांनाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. मंत्रालयाने सांगितले की या कंपन्यांनी अशा सॉफ्टवेअरची तस्करी केली ज्याद्वारे संगणक नेटवर्कमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला जाऊ शकतो. वाणिज्य मंत्रालयाने कंपनीला काळ्या यादीत टाकणे म्हणजे ती अमेरिकेच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या हिताच्या विरोधात काम करत होती. या यादीतील कंपन्यांसोबत अमेरिकन कंपन्या व्यवसाय करू शकत नाही, म्हणजेच आता सुरक्षा तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात संशोधन करणारे अमेरिकन या कंपन्यांना माहिती विकू शकणार नाहीत. जर एखाद्या अमेरिकन कंपनीला या यादीतील कंपनी सोबत व्यवसाय करायचा असेल तर त्याला प्रथम सरकारची परवानगी घ्यावी लागेल, जी मिळण्याची शक्यता कमी आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्ही जे देशांमधून किंवा सरकारांकडून या कंपन्या चालवतात त्यांच्या विरुद्ध कारवाई करत नाही. एनएसओ समूह आणि कंदेरु यांच्यावर हुकुमशाही सरकारांना हॅकिंग साधने विकल्याचा आरोप आहे. एनएसओ म्हणते की ते त्यांचे सॉफ्टवेअर अशा गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सीना विकतात जे गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना रोखण्यासाठी काम करतात. एनएसओने अमेरिकेच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की ते त्यांचे तंत्रज्ञान दहशतवाद आणि गुन्हेगारी रोखून यूएस सुरक्षा हित आणि धोरणाचे समर्थन देते. प्रवक्त्याने सांगितले की आम्ही हा निर्णय मागे घेण्याची विनंती करतो. एनएसओ म्हणते की ते मानवी हक्कांच्या नियमांचे पालन करते. रशियन सुरक्षा एजन्सीना सेवा पुरवल्याबद्दल अमेरिकेने रशियन सायबर सुरक्षा कंपनी पॉझिटिव्ह टेक्नॉलॉजीवर बंदी घातली आहे. कंपनीने कोणतीही चूक केली नसल्याचे म्हटले आहे. पॉझिटिव्ह टेक्नॉलॉजीने सांगितले की नवीन निर्बंधाचा त्याच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही आणि स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्याचा त्याच्या योजनांवर परिणाम होणार नाही. कंपनीचे महासंचालक डेनिस बारानोव यांनी ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्हाला माहित आहे की यूएस वाणिज्य विभागाने आम्हाला कोणत्या कारणास्तव त्या यादीत समाविष्ट केले आहे, तरी सुद्धा आम्हाला यापूर्वी निर्बंधांच्या धमक्यांचा सामना करावा लागलाय आणि तो अजूनही करावा लागतो. इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुप पेगासस सॉफ्टवेअर विकते. द वायरच्या म्हणण्यानुसार कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्या ग्राहकांमध्ये फक्त सरकारांचा समावेश आहे, ज्यांची संख्या 36 असल्याचे मानले जाते. कंपनीने कोणत्या देशांची सरकारे तिचे ग्राहक आहे हे अद्यापही सांगितले नसले तरी द वायर लिहिते की भारतातील किंवा बाहेरील खासगी संस्था या हेरगिरीसाठी जबाबदार असण्याची शक्यता कमी करते. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.